अरे वा सगळ्यांच्या आधी मला. ओ म्हणजे मी नसताना तू देवाची पूजा करत होतास, हार फुले आणत होतास ना म्हणून. त्यात एवढं काय नंदिनी मॅडम, मला पण देवाचे आशीर्वाद घ्यायचेच होते ना. हो रे बाबा हो, देवाचे खूप आशीर्वाद तुला मिळवत आणि तुझी प्रगती हो. चला म्हणजे आता मला पण केबिन मिळणार. किती रे घाई तुला साई प्रसाद, थांब जरा, आता जॉईन झालायस ना, काम तर कर आधी, प्रूव्ह कर स्वतःला, लगेच केबिनची स्वप्न. जरा आहे ती खुर्ची टिकाव आधी. स्वप्न बघायला पाहिजे रजनी मॅडम, नाहीतर ते पूर्ण कसे होणार ना. आणि राहिला प्रश्न माझ्या खुर्चीचा, तर आपलं काम एकदम चोख असत सगळं वेळेवर. कारण कसं आहे, इतर भानगडीत आपण वेळ वाया घालवत नाही ना. इतर भानगडी रजनी, रजनी आगे प्रसाद. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आदिती. गुड मॉर्निंग आदिती. गुड मॉर्निंग आगे प्रसाद घे. थँक्यू. थँक्यू प्रसादाला. थँक्यू म्हणतात. आदिती मॅडम आज उशीर झाला यायला. जय पण नाही आला अजून. मला वाटलं तुम्ही एकत्र याल. क्या बात है जुई, वा वा मोठी झालीस ग तू, म्हणजे आपले विचार जुळायला लागले आता. मलाही हेच वाटलं होतं की आदित्य आणि जय आज एकत्र येतील. म्हणजे वाटणं जरी सारखं असलं तरी त्याच्या मागचा उद्देश वेगळा असू शकतो. हा ना जुई, जय सरांना यायला आज जास्तच उशीर झालाय. आदिती मॅडमचं एक वेळ ठीक आहे, पण जय सरांचा आज हाफडे लागणार. काय आदितीच ठीक आहे काय, आणि जयला का अशी वागणू. हे पा नवरे, जय कधीच उशिरा येत नाही, त्यामुळे त्याचा हाफडे. त्यांना आज उशीर झालाय ना. ठीक आहे मग आदितीचा पण हाफडे लावा. रजनी एक मिनिट, कसलं भांडण हे, हा काय मुद्दा ऑफिस आहे. कारण आपल्या ऑफिस मध्ये पार्शलिटी होते. काय हे नवरे, आधी आदितीला सूट नाही द्यायचे. कारण काय, आता ती फक्त आदिती दाभोळकर नाहीये ना, आदिती अनिल दाभोळकर आहे हे कळलंय, म्हणून फेवर करतात तिला.